नमस्कार, कुकिंग टाइम विथ अंजली मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून आणि प्रेमपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे, उकडलेल्या बटाट्याची भाजी। अनेक अपुरी बरोबर जी भाजी आपण खातो, पिवळी भाजी म्हणतात, पिवळी बटाट्याची भाजी, ती मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। ती मी चार माणसांसाठी भाजी बनवते। तर नाही आपण डायरेक्टच बघू, मी तुम्हाला आता साहित्य दाखवत नाही। आता आपण काय करते, मी डायरेक्ट कढई तर ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यात आपण डायरेक्ट मी तुम्हाला कशी बनवते ते दाखवते। तर आपण सुरुवात करूया रेसिपीला। आपण काय करूया, आधी गॅस पेटून घेऊया। कढई गॅसवर ठेवलेली आहे, तर गॅस पेटून घेऊ। पेटवला आहे, आता पहिल्यांदा ह्याच्यात घालायचं तेल। हे बघा, ह्याच्यात मी तेल घालते। आता आपली भाजी किती बनवायची आहे, तर मी चार माणसांना बनवते भाजी। साधारण अंदाज कसा घ्यायचा, म्हणजे माझ्याप्रमाणे मी जसं करते ते तुम्हाला सांगते। साधारण दोन बटाटे एक माणसाला असा अंदाज घेऊन आपण बटाट्याची भाजी बनवायची, आणि मी तशी बनवते। तसे मी आता आठ बटाटे उकडून कापून घेतलेले आहे। तर आता आपण भाजीला सुरुवात करणार आहोत। आता तेल तर घातलंय मी, दोन पळ्या तेल घातलंय त्याच्यात। आता तेल चांगलं तापलं की पहिल्यांदा घालायची मोहरी, एखादा दाणा टाकून बघायचा। हे बघा, आता आपलं तेल छान तापलेलं आहे। तापले ते, आता मी काय करते, मोहरी घालते। मोहरी थोडी जास्त घालायची या भाजीला, छान चव पण छान येते आणि भाजीवर जेव्हा ती दिसते तेव्हा ही छान दिसते, त्याच्यामुळे मोहरी घातलीये। मोहरी पूर्ण तडतडल्याशिवाय जिरं घालायचं नाही आपण। बघा छान आता सगळी मोहरी फुटलेली आहे। आता घालू आपण परत दोन चमचे जिरे, दोन चमचे मोहरी घातली, दोन चमचे जिरं घातलं। हा आता काय घालायचं, आपण पहिल्यांदा मिरची घालायची, म्हणजे मिरचीचा चांगला तिखटपणा भाजीला उतरतो। त्याच्यानंतर कढीपत्ता पण घालू घ्यायचा आहे। बघा आता मिरची घातलेली आहे आपण। आता काय करायचं, आपण कांदा घालायचा आधी। मिरची घातल्यानंतर कांदा, आणि कांदा आपल्याला काय करायचा आहे, लाल करायचा नाही, तर कांदा आपला मऊ झाला पाहिजे, शिजला पाहिजे, तेव्हा त्या भाजीला छान चव येईल। आता मी हा कांदा घातलेला आहे, एक कांदा घातलेला आहे, कांदा पण घातलेला आहे। आपल्याला कांदा काही जास्त शिजवून लाल करून घ्यायचा नाहीये, आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा, म्हणजे कांदा आपला मऊ झाला पाहिजे। आणि त्या लक्षात, आता काय करायचं, कांदा घातल्यानंतर त्याच्यात घालायचंय मीठ। मीठ घालून घ्यायचं, किती आपल्याला भाजीला लागेल त्याप्रमाणे मीठ लगेचच कांद्यातच घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मिरचीचं कसं होतं, खूप तिखटाची मिरची असली तर आपण काय करतो, कमी टाकतो, पण मग त्या मिरचीची टेस्ट उतरत नाही। जेव्हा खूप तिखटाची मिरची असेल ना, तर आपल्याला दोन जिथं मिरच्या वापरायच्या असतात ना, तिथं काय करायचं, एक तिखटाची घ्यायची आणि एक कमी तिखटाची घ्यायची, म्हणजे कसं मिरची चव पण छान उतरते। अगदीच एखादी मिरची घातली तर त्याची काय चव उतरणार, ओके ना। म्हणून आता बघा, मी ह्या चार मिरच्या कापल्या, तर त्यातल्या दोन तिखटाच्या आहेत आणि दोन कमी तिखटाच्या आहेत। असे नेहमी मिरची कापताना कापायची, जर दोन घालायचे असतील तर एक तिखट घालायचे, बिन तिखटाचे कमी तिखटाचे घालायचे, असं करायचं नेहमी। आता काय करायचं, हे बघा कांदा टाकलेला आहे ना, आता थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची ह्याच्यात। कोथिंबीर घालायची थोडीशी, नंतर वरती टाकायला ठेवायची, असं परतून घ्यायचं आणि काय करायचं, झाकण ठेवायचं आपल्याला एखाद मिनिटासाठी, म्हणजे हा कांदा छान मऊ होऊन जाईल। आणि गॅस बारीकच ठेवायचा, झाकण ठेवलं। आता आपण काढून बघूया। बघा आता कांदा छान मऊ झालेला आहे आणि कोथिंबीरचा पण छान वास सुटला। आपलं लक्षात, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची आणि कांदा ह्याच्यात घातलेला आहे। आता काय म्हणणार, ह्याच्यात मी घालते पहिल्यांदा घालायचं हिंग। हे बघा हिंग घालून घेते, हिंग घातल्यानंतर पण आपल्याला छान परतून घ्यायचं। असं हिंग पण तेलात फुलतो ना, पण आपण कसं डायरेक्ट घालत नाही ना तेलात, कांद्यावर घातलं म्हणजे कसं ते आस्ते आस्ते फुलल्यानंतर त्याचा स्वाद आणि वास असा छान राहतो। आता हिंग परतून झालंय, आता घालायची आपल्याला हळद। हे बघा हळद घातली आहे दीड चमचा। आपल्याला किती पिवळं वाटतं, काही ना खूप पिवळं वाटतं, म्हणजे पिवळी भाजी आवडते तर काही ना कमी
तो मी मीडियमच करते, एकदम पिवळी पण नाही करायची, एकदम म्हणजे कमी पिवळी पण नाही करायची असं। थोडीशी साखर घालायची, घालायचीच बटाट्याच्या भाजीला थोडीशी किंचित। आता हा छान परतून झालेला आहे। आता काय करायचं, हा बटाटा आहे बघा, बटाटे उकडून सोलून कापून घेतलेले आहे, ही बटाटे आता मी त्यात घालते। बटाट्याची थोडी खूप मोठ्या नाही ठेवायच्या, कधी बटाट्याची थोडी अगदी म्हणजे अगदी मिडियम पेक्षा ही छोटी करायची, म्हणजे छान भाजी मिळून येते, अशी थोड्या फोड्या दिसत नाही बटाट्याची फोडी फोडी। थोडस मोठा असेल तर काय चमच्याने पण तोडली जातात, ती उकडलेली असतात, आणि त्या सत्ता मोठा करायचा आणि छान भाजी मस्त परतून घ्यायची, आणि ती भाजी अशी कडकडीत गरम झाली पाहिजे। आता आपण कोथिंबीर घातलेली, मगाशी तुम्हाला काय म्हटले होते जर आपल्याला घालायचे असेल तर वरून मी घालू शकतो, पण आता जरी नाही कोथिंबीर घातली ना नसेल आपल्याकडे किंवा थोडीशीच असेल तर ती तेलात घालून द्यायची आणि नंतर नाही घातली तरी चालेल असं करायचं। आता आपली छान बटाट्याची भाजी परतून तयार झालेली आहे, आणि अशी भाजी बनवली ना खूप छान लागते, भाजी नक्की करून बघा एकदा तुम्ही। आणि बटाट्याच्या थोडी छोट्या छोट्या करायच्या, जर मोठी झाली असेल आपल्याकडून कापताना तर ती काय चमच्याने पण आपण बारीक करू शकतो, परतताना पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या मिठाचा जर अंदाज करणार असेल, नवीन मुली असतील कोणी करणाऱ्या, तर थोडीशी टाकून बघायची। आता आपली छान ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। भाजी छान कडकडीत गरम झाली पाहिजे अशी भाजी करतायची, म्हणजे कसं नाही तर कधी कधी का होतं चला आता त्याला सगळा मसाला लागला खायला जायला गरजेचं, तर तसं नाही करायचं, भाजी छान परतून झाली पाहिजे म्हणजे त्याच्यात मसाला जातो थोडींमध्ये। आता मी काय करते, गॅस बंद करते, भाजी छान तयार झालेली आहे। हे बघा आता आपली बटाट्याची भाजी मी प्लेटमध्ये काढते। थोडस खोबरं आणि कोथिंबीर थोडस घालायचं, घालायचं असेल तर घालायचं, असेल तर घाला, नसेल तर नाही घालायचं। तर हे बघा आता आपली ही भाजी छान तयार झालेली, बटाट्याची भाजी तयार झालेली, पिवळा बटाटा ही भाजी तयार झालेली आहे। ही भाजी आपण पुरी बरोबर पण खाऊ शकतो किंवा आपला वरण भात आणि भाकरी चपाती ह्याच्याबरोबर ही छान लागते, पण सरास आपण काय करतो सणाच्या दिवशी पुरी जेव्हा बनवतो तेव्हा बटाट्याची भाजी कंपल्सरी बनवतो, तर त्यातलीच त्यातला हा प्रकार म्हणजे ही पिवळा बटाटा। तर ही भाजी आज आपली बनवून तयार झालेली आहे, तर कशी झाली हे मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।